विकासरत्न प्राथमिक कृषी पत्ती संघ व तिसरी आघाडीच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी केलेल्या मान्यवरांचा तसेच यशस्वी विद्यार्थी आणि पत्रकारांचा सत्कार सोहळा विकासरत्न सोसायटीच्या सभागृहामध्ये संपन्न झाला. अध्यक्षस्थानी दामोदर भोसले हे होते. प्रारंभी सुभाष ठकाणे यांनी स्वागत केलं. या प्रसंगी बोलताना तिसरी आघाडीचे नेते राजू खिचडे म्हणाले, आजपर्यंत आघाडीने नेहमीच सामाजिक कार्याला महत्व दिले आहे. यावेळी दामोदर भोसले आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल साहित्य विकास मंडळाचे अध्यक्ष प्रकाश काशीद, आदर्श शिक्षक सुरेश शास्त्री, पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी निवडीबद्दल रंगराव बन्ने, प्रशांत कांबळे, तानाजी बिरनाळे यांच्यासह अभ्याकस स्पर्धेमध्ये यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा राजू खिचडे, दामोदर भोसले, रणजित धांडे व मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी प्रकाश काशीद, सुरेश शास्त्री यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं. या कार्यक्रमात संजय गावडे, सोमराया गावडे, विपुल धरणगुत्ते, सचिन जाधव, संजय गावडे, सोमा गावडे, किरण सदलगे, विजय कचरे, अलू बुडके, शौकत कलावंत, भीमा यमगे, महावीर वनवाडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार राजू कुराडे यांनी मानले. कोणी असू दे, त्यांना मान सन्मान द्यावं, त्यांना प्रोत्साहन द्यावं की कोण असू दे की बाबा माझा या ठिकाणी सत्कार झाला नाही, त्याला एक पाठीमागून थाप मारलं तर ते माणूस पुढे जातोय. आणि तेच काम आम्ही ह्या ठिकाणी तिसऱ्या आघाडीमार्फत आम्ही करतो. काशी सरांनी मगाशी सांगितलं की काशी सरांना पुरस्कार मिळाला. काशी सरांना पुरस्कार मिळाला त्याच्यापटी फार मोठं त्यांचं त्याग आहे आणि काम आहे. मला अजूनही सर तुमची कविता आठवते, कोती रात्र पौर्णिमेची प्रकाश पडला होता मंद, क्षणातच आलो दंग, क्षणात झालो दंग, दुर्दैवानी जाग येऊन स्वप्न झालं. मी बारावीला कॅम्पला असताना बारवाडमध्ये तुमची मी कविता आहे, मी अजून बी आहे आणि ते मी अनुवाद कन्नडमध्ये केलं होतो. कारण सरांची कविता गावतो वाचून मी डेडला वगैरे असताना मी कन्नडमध्ये ट्रान्सलेट करून दोन चार पॉईंट करून मी वाचतो.